पिछले महीने से ट्रेनों में चोरी के मामले बढ़ते जा रहे हैं। बल्लार शाह अहमदाबाद एक्सप्रेस और अन्य ट्रेनों में लगातार चोरी की घटनाएं सामने आ रही है। जानकारी मिलते ही पुलिस ने आरोपी अनिकेत कुंभारे को गिरफ्तार कर लिया है और पुलिस आगे की जांच कर रही है। पुलिस को आरोपी के ट्रेनों में यात्रा करने की और चोरी करने की जानकारी मिलते ही जाल बिछाकर पूछताछ की, लेकिन फिर भी उसका पता नहीं चला। उसके बाद उसके दोस्तों की मदद से पुलिस को उसकी जानकारी मिली कि वह बल्लारशाह में है। इससे पहले पुलिस को सूचना मिली थी कि आरोपियों के खिलाफ ऐसे दो मामले दर्ज है। आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच जारी है। इसकी जानकारी नागपुर स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार ने दी। मागील महिन्यामध्ये नवजीव बल्लारशाह ते बल्लारशाह ते अहमदाबाद जाणारी नवजीवन एक्सप्रेसमध्ये कंटिन्युअस दोन चोऱ्या झालेल्या होत्या लेडीज पर्सच्या, आणि त्याच गाडीमध्ये किंवा इतर गाड्यांमध्ये पण मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले होते। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की अनिकेत कुंभरे राहणार मारेगाव यवतमाळ हा मुलगा या गाडीमध्ये फिरतो आणि चोऱ्या करतो। तर त्या दृष्टीने आम्ही एक टीम डिसाईड केली आणि टीम आम्ही वरोऱ्याला पाठवली। वरोऱ्यामध्ये त्याच्या मित्रांकडे त्याचा विचारपूस केली तेव्हा तो काही मिळून आलेला नाही। मग त्याच्या मित्राच्या माध्यमातून त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला पत्ता माहिती पडली का तो बल्लारशाला आहे। तर बल्लारशाला आम्ही एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 7 मोबाईल आणि एक लॅपटॉप बॅग असं जवळपास 1,28,900 रुपयाचा मुद्देमाल आम्ही टोटल जमा केला। तर या कारवाईमुळे या बल्लारशाह ते नागपूर किंवा बल्लारशाह ते अकोला या लाईनवर चोऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मोठी कारवाई झाल्यामुळे यापुढेही आम्ही प्रिव्हेंशन करू। माझी रेल्वे प्रवाशांना विनंती आहे की ते प्रवास करताना त्यांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, थोडं लक्ष द्यावं। काही आक्षेपारे दिसून आल्यास तात्काळ कंट्रोलला किंवा TCला किंवा RPF यांना GRPला माहिती कळवा। नाही, याच्यामध्ये आरोपी वाढण्याचे चान्सेस नाही आहे। तो याच्यापूर्वी पण त्याच्यावर यवतमाळमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, चोरी घरपोडीची। तर ती माहिती आम्हाला मिळालेली होती आणि तो ह्या वरोरा परिसरामध्येच वावरतो आणि नशा वगैरे करतो अशी माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारेच आम्ही त्याला अटक केलं आणि त्याच्यामुळे हा मुद्देमाल जप्त केला। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। Thank you.